नमस्कार, मी धनश्री पाठरे। तुम्ही पाहत आहात लोखिन न्यूज चॅनल। हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा। तसेच ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राइब करा। धन्यवाद। डोंबिवलीमध्ये अति धोकादायक बिल्डिंगवर कारवाई। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या हद्दीत असलेल्या 41 वर्ष जुनी असलेली अति धोकादायक इमारतीवर महापालिकेची धडक कारवाई। चितरजनंदास रोड रामनगर डोंबिवली येथे नीलकिरण बिल्डिंग पाडण्यालागत आली। बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या नागरिकांना महापालिकेने 2 महिन्या अगोदर रूम खाली करण्यास नोटीस बजावण्यात आली होती, तरी रहिवाशी कानाडोळा करत होते। शेवटी पोलीस व महापालिकेचे कर्मचारी यांना तिथल्या रहिवाशांना बाहेर काढावे लागले। ही कारवाई डोंबिवली ग प्रभाग क्षेत्र अधिकारी राजेश सावंत यांच्या उपस्थितीत करण्यात आली। तसेच पालिका कर्मचारी पथक प्रमुख संतोष बाबडे, राजू शेलार, जेम्स कदम, श्याम कारभारी, मोहन केणे, नरेश भोईर, पाऊस पोलीस कर्मचारी व पालिका प्रशासन यांच्या उपस्थितीत ही कारवाई पार पडली। या संपूर्ण बातमीचा आढावा घेतलाय आमच्या डोंबिवलीचे रिपोर्टर रवींद्र जाधव यांनी। ब्युरो रिपोर्ट, लोखिन वृत्तवाहिनी।